या भूमंडळाची ठाई तुझी जैसा होणे नाही. मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण भारतीय इतिहासातील एक महानायक, एक प्रेरणादायी नेतृत्वाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या असाधारण गुणांवर चर्चा करणार आहोत. कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांची गुणसंकीर्तन या चरित्रावर आधारित या व्हिडिओत महाराजांच्या नेतृत्वाचे अनोखे पैलू आपण उलगडणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची गुणज्ञता, निष्पक्षपात बुद्धी आणि मित्रभावाने त्यांनी लोकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांचा निष्कपट स्वभाव, उद्यमशीलता आणि लोकवशीकरणाची एक कला हे त्यांचे महानायकत्व सिद्ध करणारे गुण होते. आज आपण हे जाणून घेऊया की त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने आणि स्वाभिमानाने कसे एक आदर्श नेतृत्व निर्माण केले. चला तर मग जाणून घेऊया या महान योद्ध्यांचे अलौकिक गुण जे आपल्याला प्रेरणा देत राहतील. सुरुवात करूया महत्वाच्या ऐतिहासिक प्रश्नांनी ज्यांची उत्तरे या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची गुणज्ञता आणि निपक्षपात बुद्धी यांनी त्यांच्या नेतृत्वात कोणते विशेष गुण उभे केले? त्यांच्या निर्णय क्षमता कशी अलौकिक होती? निष्कपटीपणा आणि मित्रभाव या गुणांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत कसे प्रामाणिक नाते निर्माण केले? याचा त्यांच्या नेतृत्वावर काय प्रभाव पडला? महाराजांचा जरब आणि उद्यमशीलता कशा प्रकारे त्यांना एक विजय योद्धा आणि कुशल प्रशासक बनवते? त्यांच्या पराक्रमामागे असलेल्या या गुणांची वैशिष्ट्ये कोणती? लोकवशीकरणाची कला आणि कल्पकता या गुणांच्या सहाय्याने महाराजांनी लोकांच्या मनावर कशी पकड निर्माण केली? या गुणांचा त्यांच्या राज्यकारभारात काय महत्व होते? तेजस्विता आणि स्वाभिमान या गुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व कसे उभे केले? यामुळे त्यांचे नेतृत्व इतरांपेक्षा कसे वेगळे होते? मित्रांनो, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणसंकीर्तन कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या शब्दात. शिवाजी महाराजांच्या उज्ज्वल चरित्राचे कथन आम्ही उपलब्ध माहितीच्या आधाराने साधेल तसे सुसंगत केलेले आहे. त्याचे पर्यावलोचन करणारास त्यांच्या ठाई कोणकोणते गुण वाखाणण्यासारखे होते व शत्रूंनी त्यांच्यावर जे दोष लादण्याचा प्रयत्न केला आहे त्यात किती तथ्य आहे हे सहज समजण्यासारखे आहे. तथापि अभियुक्त ग्रंथकारांच्या पद्धतीस अनुसरून या गुणदोषांचे तथा यथा तथ्य स्वरूप सामान्य वाचकांच्या सोयीसाठी एकवटीने निर्देशित करणे उचित दिसते. आता मुख्य कथा भाग आटोपल्यावर कथा नायकांच्या ठाई कोणते गुणागुण होते व तच्चरित्र श्रवणाने महाराष्ट्रीयास किंबहुना अखिल भारतीयास कोणता बोध प्राप्त होण्यासारखा आहे याचे दिग्दर्शन यथामती करण्याचा अधिकार चरित्रकारास आहे हे जाणून हा पुढील गुणदोषांचा आढावा आपण वाचकांपुढे मांडत आहोत. गुणज्ञता व निपक्षपात बुद्धी. लोकसंग्रह करणारा प्रभू खरा गुणज्ञ व गुणांची बूज करणारा असला पाहिजे. महाराजांच्या ठाई ही गुणग्राहकता अलौकिक होती. प्रत्येकाच्या अंगच्या वास्तविक गुणांची पारख करून त्यास यथोचित कामगिरी सांगावी व त्याच्या अंगच्या वर्धमान योग्यतेच्या मानाने त्याची बढती केवळ निपक्षपात बुद्धीने करावी असा त्यांचा अव्याहत क्रम असे. हा आपला मित्र किंवा हा आपला गृहसंबंधी आहे याला त्या मोठ्या मानाची किंवा मोठ्या किफायतीची कामगिरी सांगावी असा पक्षपाताचा काहीसा प्रकार त्यांच्या हातून कदापि घडत नसे. खऱ्या लायक माणसांच्या हक्कांचा विचार करून तंतुतंत न्यायाने त्यांची योग्यता वाढवावी असा त्यांचा नियम असे. ह्यामुळे त्याला ज्याला अशी पूर्ण खात्री असे की आपल्या गुणांचा व कर्तृत्वाचा योग्य विचार करून आपली बढती करणारा असा हा खरा गुणज्ञ प्रभू आहे. दुसरा एक उत्कृष्ट गुण ह्या लोकनायकाच्या अंगी असा वसत असे की आपल्या पदरच्या लोकांच्या ठाई विश्वासूपणा उत्पन्न करण्याची हातोटी त्यास उत्तम साधलेली असे. कोणालाही एखादे कितीही महत्त्वाचे काम सोपवल्यावर ते बजावण्यासंबंधीचे त्यांच्यावर ते पूर्ण भरोसा टाकत असत. प्रथमतः असा भरोसा ठेवण्यास तो मनुष्य लायक आहे किंवा कसे हे नीट पाहिजे आणि मग एकदा त्याच्यावर भरोसा टाकला म्हणजे त्याच्याविषयी सहसा संशय घ्यायचा नाही असा त्यांचा क्रम असे. त्यांच्या संबंधाने कोणी द्वेषी किंवा मत्सरी मनुष्याने महाराजांचे मन कलुषित करीन म्हटले
तर त्याची त्यांच्या कानास लागण्याची प्राज्ञा नसे, अशा मनुष्यास आपल्या वाऱ्यासही ते घेत नसत. कोणाच्या लौकिक वर्तनाविषयी अंमल संशय आला असता त्याची माहिती ते आपल्या गुप्त हेरांद्वारे पहिल्याने मिळवत आणि मग त्याच्या संबंधाचा वास्तविक पुरावा काय आहे तो राजरूस रीतीने पाहून त्याची योग्य शहानिशा करत ह्या त्यांच्या वृत्तीस्थव त्यांच्या पदरच्या लहान मोठ्या सर्व कामगारास असा पक्का भरोसा असे की आपण आपली कामे नेकीने व दक्षतेने केली असता आपणास आपल्या हुद्द्यावरून दूर होण्याची भीती या प्रभूकडून कदापि नाही, हा असा प्रत्येकावर पूर्ण भरोसा टाकल्यामुळे व त्याला आपल्या हुद्द्याविषयीची निश्चित शाश्वती वाटत असल्यामुळे लोकांच्या ठाई इमान, स्वामीनिष्ठा, स्वकार्यदक्षता इत्यादी वृत्तींचा विकास होत गेला. निष्कपटीपणा व मित्रभाव लोकसंग्रह करणाऱ्या लोकनायाच्या हातून पदरच्या लोकांशी निष्कपटीपणाचे व मित्रत्वाचे वर्तन होणे इष्ट असते. या संबंधाने तर महाराजांचा हातखंडा असे ज्यावर एक वेळ इतबार टाकला त्याच्याशी ते कदापि कपटाने वागत नसत. आपण योजलेले भेद व तत्सिद्धार्थ करायचे उपाय ह्याविषयीचा खल ते आपल्या विश्वासू कामदारांशी केवळ प्रांजल बुद्धीने करत असत. त्यांची काय मसलत असे की ते आदरपूर्वक ऐकून घेत असत. आत एक व बाहेर एक असे त्यांचे आपल्या लोकांशी कधीही वर्तन नसे. तसेच अधिकाराच्या जोरावर कोणाशी दिमाखाने किंवा गर्वाने किंवा गर्वाचे वर्तन ते कधीही करत नसत. आपल्या हाताखालचे लोक आपल्या मित्रांसमान आहेत असे समजून त्यांच्याशी ते खऱ्या स्नेहभावाचे वर्तन करत. कोणाचा उपमर्द किंवा मानहानी ते सहसा करत नसत. ह्याप्रमाणे स्वकीय जनांशी त्यांचे सदोदित आचरण असल्यामुळे ज्याला त्याला असे वाटे की आपला स्वाभिमान व इब्रत कायम राखून या प्रभूची सेवा आपणास करता येईल आणि त्यांच्या स्नेहयुक्त वर्तनामुळे प्रत्येकाच्या ठाई त्यांच्याविषयी प्रेम व अभिमान ह्या वृत्ती उत्पन्न होत असत. जर महाराज ह्याप्रमाणे आपल्या अधिकाऱ्यांशी मित्रभावाने व आदराने वागत असत तरी त्यांची त्याचवर जराही जरबही पराकाष्ठेची असे. महाराज आपला इतका मानप्राप्त राखतात व आपल्याशी स्नेहभावाने वागतात एवढ्यावर जाऊन कोणी कारभाऱ्याने शिरजोर होऊन पाहिले किंवा आपल्या कामात कुचराई केली तर त्यास महाराजांकडून कदापि गय होत नसे. तो केवढाही मोठा अंमलदार असला तरी त्यास त्याबद्दल योग्य शासन करण्यास ते कधीही चुकत नसत. ह्यामुळे त्यांचा दरारा सर्वांवर सारखा असे आणि त्यास असे वाटे की ह्या प्रभूची सेवा इमानाने व हुशारीने केली तरच ह्यांची कृपा आपणावर कायम राहील, हा असा त्यांचा करडा अंमल असल्या कारणाने त्यास इतक्या लोकांवर पूर्ण ताबा चालवता येऊन त्यांच्याकडून हवी ती कामगिरी करून घेता आली. उद्यमशीलता हा असा दरारा राहण्यास आणखी एका गोष्टीची महाराजास पूर्ण अनुकूलता असे. ती गोष्ट ही की त्यास स्वतः अंग मोडून मेहनत करण्याची लहानपणापासून सवय असून राज्यप्राप्तीस व राज्यव्यवस्थेस लागणाऱ्या हरेक गुणांचा व कर्तबगारीचा विकास त्यांच्या ठाई उत्तम प्रकारे झाला होता. रणभूमीवर शत्रूंशी लढताना आपल्या सैनिकास शत्रूच्या तोंडी देऊन स्वतः कुठेतरी सुरक्षित जागी प्रेक्षकाप्रमाणे उभे राहण्याचा जसा कित्येक सेनापतीचा किंवा राजांचा क्रम असतो तसा प्रकार महाराजांकडून कदापि होत नसे. हाती समशेर घेऊन रणकंदनात ते स्वतःच्या पुढे असत व आपल्या अंगचे अप्रतिम शौर्य, वीर्य व युद्ध कौशल्यही प्रकट करत जेणेकरून त्यांच्या पदरच्या कोणाही वीरास महाराजांपेक्षा आपल्या अंगी हे गुण अधिक आहेत अशी घमेंडी मिरवण्यास बिलकुल अवकाश नसे. त्याप्रमाणेच आपल्या सेनापतीस मुलुगिरीवर किंवा एखाद्या स्वारीवर पाठवून आपण स्वस्त मजा मारत असावे असा क्रम बहुतेक नृपतींचा असतो. त्यामुळे विजयशाली सेनापतींचे प्रस्थ त्यांच्या राज्यात पराकाष्ठेचे मास्ते व अशा सेनापतीच्या मुठीत असलेले राजे बहुत करून असतात. परंतु महाराजांच्या हातून असा प्रकार आमरण झाला नाही. ते स्वतः कोणत्या ना कोणत्या मोहिमेत सर्व काळ गुंतलेले असत. आळशासारखे स्वस्त बसून राहण्यास त्यांना मुळीच सवडच नव्हती. अशा उद्योग सातत्यामुळे व अविश्रांत परिश्रमामुळे त्यांनी आपणावर कोणाही सेनापतीची किंवा सरदाराची मात्रा चालू दिली नाही. आपण निरनिराळ्या मोहिमा करून जे पराक्रम गाजवतो त्यापेक्षा काकणभर जास्त पराक्रम महाराजांच्या हातून घडतात असे पाहून त्या स्वतःचा दिमाग किंवा तोरा मिरवण्यास मुळीच जागा नसे. महाराजांपुढे आपण केवळ हीन पराक्रम आहोत असे त्यास सर्वदा भासे. असाच प्रकार राज्यव्यवस्थेसंबंधाने सुद्धा
असे किल्ल्यांचा बंदोबस्त, जमीन महसुलाची सुव्यवस्था, बिकट कारस्थाने, रचण्याच्या कामी लागणारी युक्तिमत्ता इत्यादी संबंधाने त्यांच्या पदरच्या कोणाही मुत्सद्द्यास त्यावर शेखी मिरवण्यास मुळीच सवड नसे हा असा अष्टपैलूपणा त्यांच्या अंगी पूर्णपणे वागत असल्यामुळे प्रत्येक कामदार त्यांच्यापुढे अगदी लीन व नम्र असे व त्यांचा दरारा प्रत्येकास अतिविलक्षण वाटे ह्या सुप्रसिद्ध गुणास्तव त्यांना रामदास स्वामींनी आपल्या पत्रात सर्वज्ञ हे विशेषण दिलेले आहे. लोकवशीकरण तेव्हा एकंदरीत काय की लोकवश करून घेऊन त्यांच्याकडून हवी ती कामगिरी इमानी इतबारी करून घेण्याची कला जी महाराजांस इतकी अप्रतिम साधली होती तिची मीमांसा सदरी निर्दिष्ट केलेल्या गुणसमुच्चयाचा विकास त्यांच्या ठाई उत्तम झाला होता हे लक्षात आणल्याने होणारी आहे. ही लोकवशीकरणाची मोहिनी किंवा जादू त्यास उत्तम साधली असल्यामुळे त्यांच्या पदरच्या सर्व कामदारात इनाम, स्वामीनिष्ठा व कर्तव्य दक्षता हे गुण उत्पन्न झाले असून त्यांची परस्पर नेहमी चढाओढ लागून राहिलेली असे. महाराजांकडून शाबासकी मिळवण्या इतकंच त्यात कृतकृत्यता वाटे. स्वामी कार्य प्राणहुती देण्याचा प्रसंग आला तरी त्यांचे त्यास काहीच वाटत नसे अशा अलौकिक पुरुषांची सेवा काया वाचा मने करून करण्यातच आपले जीवित साफल्य आहे असा त्यांच्या बुद्धीचा पूर्ण निर्धार झाला होता. पुढे पुढे तर महाराज कोणत्या पुण्यकृत्यात गुंतले होते हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्याशी बेईमानीचे किंवा धग्याचे वर्तन केले असता महत्पाप होईल असे त्यांना वाटू लागते. ही अशी त्यांच्या ठाई महाराजांविषयी पूर्ण भक्ती व देशकार्याची खरी माहिती पूर्णपणे बिंबवल्या कारणाने त्यांच्या हातून फंद फितुरी किंवा दगाफटका असा बिलकुल झाला नाही. महाराज आग्र्यात जाऊन तेथे अटकेत पडले व 8-9 महिने पुन्हा स्वराज्यात आले नाही. त्यावेळी किंवा कर्नाटकात मोहीम करून तिकडेच 18 महिने ते गुंतून राहिले. त्यावेळी त्यांच्या पदरच्या कोणाही मुत्सद्द्याने किंवा सरदाराने त्यांच्याशी दग्याचे वर्तन करण्याचे मनातही आणले नाही. हा त्या धामधुमीच्या काळी मोठा चमत्कार समजला पाहिजे. परंतु महाराजांच्या ठाई लोकवशीकरणास लागणाऱ्या लोकोत्तर गुणांचा विकास कसा झाला होता हे लक्षात आणले म्हणजे हे एवढे गूढ कोणासही वाटणार नाही. कल्पकता महाराजांच्या ठाईचा दुसरा मोठा ठळक गुण म्हटला म्हणजे अप्रतिम कल्पकता हा होय. हा गुण त्यांच्या अंगी इतका परिपूर्ण वसत नसता तर स्वराज्य साधनाची बुद्धी त्यास कदापि सुचली नसती. कारण असे पहा की यवनी अंमलात 10,000 20,000 असे बलाढ्य मराठी सरदार नांदत असता व ते मोठ्या मोठ्या जहागिरी वही वाटीत असता त्यांच्या मनात ही स्वराज्य साधनेची कल्पना का उत्पन्न झाली नाही बरे. त्या सगळ्यांचे स्थायी स्वातंत्र्यप्रीती, स्वधर्माभिमान व यवन सत्ताद्वेष ह्या वृत्ती वसत नव्हत्या असे कोण म्हणेल. त्याप्रमाणे शौर्य पराक्रमादी गुणांचा त्यांच्या ठाई अभाव होता असे म्हणता येईल काय. तर ह्या सरदारास ही बुद्धी का सुचली नाही बरे या प्रश्नाचे उत्तर एवढेच आहे की त्यांच्या ठाई कल्पकता हा गुण फारसा वसत नव्हता. स्वराज्य साधन कोणत्या उपायांनी करता येईल व त्यापैकी काही उपाय प्रसंगी फसले असता दुसरे कोणते उपाय योजता येतील त्याचा योग्य विचार करून तदनुरूप वागण्यास लागणारी कल्पकता महाराजांच्या अंगी अल्पवयापासून विकसित झाली होती. ही कल्पकता मुख्यत्वे करून बुद्धिमत्तेवर अवलंबून असते. महाराजांची बुद्धी अति तीव्र असून त्या सर्व प्रकारची माहिती मिळवण्याचा हव्यास अमर्याद होता. ह्या चौकसपणामुळे त्यांचे ज्ञानभंडार सर्वदा परिपूर्ण असे. दुसऱ्यांच्या अनुभवांचे उत्तम सहाय्य घेऊन त्यास आपल्या प्रत्यक्ष अनुभवांची भर घालून हे सर्व ज्ञान आपल्या दिले दप्तरात कायमची नमूद करून ठेवण्यास त्यांची बरोबरी कोणाच्यानेही होणार नाही. हा फक्त स्मृतींचा गुण झाला परंतु नुसती स्मरणशक्ती प्रबल असल्याने कल्पकता वाढत नसते. तिला विवेकशक्तीचे उत्तम सहाय्य हवे असते. ही विवेकशक्ती महाराजांच्या ठाई अतिप्रखर होती हे निर्विवाद आहे. या स्मरणशक्तीच्या व विवेकशक्तीच्या अप्रतिम बलाने प्राप्त अनुभवाचा व ज्ञानाचा उद्दिष्ट कार्याच्या सिद्धीकडे विनियोग करता येऊन अलौकिक बुद्धिमत्ता युक्तिमत्ता त्यांच्या ठाई विकास पावली. एक युक्ती फसली असता दुसरी युक्ती योजावी, तीही फसली असता तिसरी योजावी, हताश होऊन कदापि बसू नये असा त्यांचा नेहमी निर्धार असे. हा निर्धार सर्वांस साधत नसतो. ज्यांच्या ठाई कल्पकतेच्या बलावर युक्तिप्रयुक्तीचा जसा काय अखंड झरा वाहत असतो त्यालाच तो साधतो. महाराजांनी हा अप्रतिम गुण अगदी आरंभापासून प्रकट केल्यामुळेच त्यांच्यावर त्यांच्याहून जाणत्या व अनुभवी लोकांची श्रद्धा ते अल्पवयी असतानाही इतकी
निस्सिम बसली ह्या वयाने लहान परंतु बुद्धीने थोर आहे अशी खात्री झाल्यामुळे त्यांच्या सत्कृतदर्शनी असंभवी दिसणाऱ्या बेतास त्यांच्या आसपासचे लोक सर्वस्वी अनुकूल झाले. त्यांची कल्पना उत्तम असून ती साध्य करण्यास त्यांनी सुचवलेल्या युक्त्या यथायोग्य आहेत अशी त्या लोकांची पूर्ण खात्री झाली म्हणून ते त्यांच्याबरोबर आपले जीव धोक्यात घालण्यास सिद्ध झाले. असे एवढी होते ना ह्या कल्पकतेच्या बळावर त्यांनी पुढे आपणावरील मोठमोठी अरिष्टे कशी निवारण केली हे त्यांच्या चरित्रात पदोपदी आढळून येते. किंबहुना त्यांच्या एकंदर कर्तृत्वाचे मूळ ह्या गुणातच मुख्यतः आहे असे म्हणण्यास प्रत्यवाक्य नाही. ह्या गुणांच्या सहाय्याने त्यांनी आपल्या पदरच्या लोकांच्या ठाई आपणाविषयी पुरा भरोसा उत्पन्न केला होता. म्हणूनच ते स्वराज्य सिद्धीच्या कामी आपल्या प्राणांचे स्वाहा स्वघाकार करण्यास प्रवृत्त झाले. कोणता कसाही बिकट प्रसंग झाला तरी त्यातून पार पडून स्वकार्य सिद्धी करण्यास हवी असणारी युक्तिमत्ता या लोकनायकाच्या ठाई परिपूर्ण आहे अशी खात्री त्यांच्या पदरच्या एकूण एक लोकांची होऊन ते पाहिजे ते धाडसाचे कृत्य करण्यास सर्वदा उद्युक्त असत. तेजस्विता व स्वाभिमान महाराजांच्या ठाईचा तिसरा वर्णनीय गुण म्हटला म्हणजे तेजस्विता हा होय. खरे तेजस्वी पुरुष ते असतात त्यास दुसऱ्याची ताबीदारी बिलकुल सहन होत नाही. ते पुरे स्वाभिमानी असल्यामुळे स्वाभिमानास प्रतिकूल अशी जी परतंत्रता ती त्यास अगदी असह्य होते. स्वतःच्या पायावर उभे राहून काय ओलीकोरडी भाकर मिळेल तिथं संतोष मानून राहण्यातच त्यास विशेष सुख वाटते. महाराजांच्या अंगी हा लोकोत्तर गुण वसत असल्याकारणाने स्वपित्याची परावलंबी स्थिती त्यास मुळीच चांगली वाटत नाही. ती झुगारून देण्यात जीवितहानी होण्याचा संभव आहे हे ते पूर्णपणे जाणून होते. परंतु अशी स्ववृत्ती स्वीकारून यवनांनी तोंडावर टाकलेला तुकडा खात बसण्यापेक्षा जीवित संशय पत्करला असा त्यांच्या मनाचा धडा होऊन गेला होता. आपण अंगीकारलेल्या दुर्घट उद्योगात हटकून यश येईल याची त्यास आरंभी भ्रांतीच होती असे म्हणण्यास काही चिंता नाही. परंतु परतंत्रतामूलक ऐहिक धनसंपदा व सौख्यही त्यास अत्यंत तुच्छ वाटून त्यांची या उद्योगास मोठ्या धैर्याने व अढळ निश्चयाने हात घातला. प्राप्त स्थितीत सुख मानून राहावे असे म्हणणाऱ्या दादाजी कोंडेवांसारख्या पुरुषांनी त्यास त्या उद्योगापासून परावृत्त करण्याविषयी प्रयत्न केला. परंतु त्यांचा निश्चय अचल राहिला. पुढे प्रत्यक्ष त्यांच्यावर नाही तरी त्यांच्या प्रिय पित्यांवर प्राणसंकट आले असता मुळीच न डगमगता त्यातून त्यांची मुक्तता करण्याची त्यांनी अजब युक्ती योजली. परंतु स्वसंकल्प कदापि सोडला नाही. या त्यांच्या ठाईचा तेजस्वीपणा चांगलाच व्यक्त होतो. ह्या गुणांच्या अनुषंगाने असणारा जो स्वाभिमान तो तर त्यांच्या अंगात ओतप्रोत भरला होता. मोगल दरबारात औरंगजेबासारख्या सार्वभौम बादशहाच्या पूर्ण तावडीत ते सापडले असतानाही तेथे झालेली मानखंडना त्यास बिलकुल सहज झाली नाही. खरी वीरपुरुष जे असतात त्यांचा हा महाभूषणप्रद गुण होय. ह्या गुणांच्या अभावी पुरुष केवळ निर्माल्यवत होतो. कोणी आपला उपमर्द करू नये किंवा कोणी आपणास दोष लावू नये किंवा तुच्छ लेखू नये याविषयी महाराज अहर्निश जपत असत. म्हणून त्यांच्या हातून असे अलौकिक पराक्रम झाले. महातेजस्वी पुरुष राष्ट्रांच्या अभिद्यास असे कारणीभूत होतात ते महाराजांच्या चरित्रावरून उत्तम प्रकारे प्रत्यास येते. वीर शौर्य साहस आदी करून उज्ज्वल गुण व सदाचार निर्व्यसनता इत्यादी नैतिक गुण त्यांचे मूळ या तेजस्वीतच होणार आहे. कारण तेजस्वी पुरुष आपली तेजोहानी जेणेकरून होण्यासारखी असते ते सर्व हर प्रयत्नाने टाळून वास्तविक ते जेणेकरून वृद्धिंगत होईल ते करण्यास सर्वदा तत्पर असतो. इतकेच नव्हे तर आपल्या ठाईंच्या तेजाच्या प्रभावाने अन्यजन सुखी व समृद्ध करण्यास सर्वदा झटल्यानेच आपल्या जीविताची साफल्य होईल असे त्यास वाटत असते. ही कसोटी लावून पाहता तीस महाराज किती उत्तम प्रकारे करतात उतरतात हे मार्मिक वाचकास सांगावयास नको. सारांश काय की महाराजांच्या ठाईंच्या या तेजस्वीतेमुळे मुख्यतः आमच्या देशास काही काळ स्वातंत्र्य प्राप्त होऊन महाराष्ट्रीयांच्या ठाई काही विशेष आज आहे असे सर्व जगात विदित झाले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते तर एक अलौकिक नेतृत्वाचे ते प्रतीक होते. त्यांची गुणज्ञता निष्पक्षपात बुद्धी निष्कपटीपणा आणि मित्रभाव यांनी त्यांचे राज्य मजबूत बनवले तर त्यांच्या जरब उद्यमशीलता आणि कल्पकतेमुळे त्यांनी असामान्य धैर्याने पराक्रम गाजवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी स्वाभिमान आणि लोकवशीकरणाची कला यांनी त्यांना
ज्यांना जनतेच्या हृदयात स्थान मिळून दिले त्यांच्या प्रत्येक गुणातून आपल्याला शिकायला खूप काही मिळते. आजही त्यांच्या नेतृत्वाचे धडे आपल्या दैनंदिन आयुष्यात लागू करता येतील. म्हणूनच चला आपणही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गुणापासून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात यशाचा प्रकाश पसरूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठाम सपोर्ट करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.